बरेडी पुलिस थाना की टीम ने दो शातिर मोबाइल चोरों को शहर के सीसीटीवी कैमरे की मदद से गिरफ्तार किया है। शहर के सीताबर्डी पुलिस थाना क्षेत्र में 12 फरवरी को एक मोबाइल चोरी की घटना सामने आई थी, जिसकी शिकायत भी थाना में दर्ज कराई गई थी। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी अपने दोस्त के लिए मोबाइल लेने बरडी क्षेत्र में आए थे। इस दौरान दुपहिया से दो व्यक्ति आए और फिरियादी के हाथ से उनका मोबाइल छीनकर भाग गए, जिसकी कीमत 6,000 रुपये बताई जा रही है। इस मामले की जांच करते हुए शहर के सीसीटीवी कैमरे की मदद से पुलिस ने आरोपी रुपेश यादव और करण पगारे को गिरफ्तार किया है। इनके पास से दुपहिया वाहन सहित 3,42,000 रुपये का माल जब्त किया है। आगे की जाँच चल रही है। या प्रकरणामध्ये 12 तारखेला 12/2 या चालू महिन्यामध्ये एक विद्यार्थी शीतल उईके हा ग्रंथालयातून अभ्यास करून 7:30-8 वाजताच्या दरम्यान महाराज बागेपासून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मुलांनी ऍक्टिवा पांढऱ्या रंगाच्या गाडीवर जोरात येऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते। त्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना आमची गाडी पाहून त्याने गाडी थांबवली आणि त्यांनी सर्व हकीकत आम्हाला सांगितली। आम्ही तात्काळ लगेच सीआर मार्शलला बोलावले आणि त्याला पोलीस स्टेशनला पाठवले। पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्याकडून वर्णन घेऊन सदर गुन्हा नोंद केला। त्या दरम्यान आमच्या तपास पथकाला त्यामध्ये आमचे काही लोकांनी त्याच्या जो सीसीटीव्ही फुटेज मिळाला होता त्याचे चांगले पाहणी केली आणि त्या आरोपींची माहिती मिळाली की ते वाठोडा हद्दीतले राहणारे आहेत आणि त्यावरून आमच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सीताबर्डी पोलीस स्टेशनचे 3 गुन्ह्यातील मोबाईल तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 मोबाईल जबरीने हिसकावलेला व गाडीचे डिग्गीमधील असे जवळपास 24 मोबाईल आणि 3,42,000 रुपयाचा मुद्देमाल आमच्या तपास पथकाने हस्तगत केलेला आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय अपर पोलीस आयुक्त श्रीमती दोर्जे मॅडम, रिजन सर शेवाळे सर, नंतर डीसीपी मदनेश सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली। आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचा तपास चालू आहे। अटक आरोपींची नाव एकाच रुपेश यादव आहे, तो भांडेवाडी वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। दुसरा करण राजू पगारे आहे, तो सुद्धा त्याच ठिकाणी राहतो। हे दोन्ही आरोपी शाळेत एकत्र होते आणि त्यावरूनच त्यांची मैत्री जमली आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते हे करत होते आणि एखादा व्यक्ती रस्त्याने जात असताना जर मोबाईलवर बोलत असेल तर त्याचा मोबाईल जोरात हिसकून घेऊन पळून जाणे ही त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।